बिंदू कशी आहे? अरे तुम्ही केव्हा आला? हा का आता झालो. काय झालं, मिळाली ऑर्डर? अजून नाही पण मिळेल. बिंदू आज मी इथेच राहणार आहे. काय बरे आहात ना? हो, मनोजने मला सांगितलं की आज तू इथेच राहायचंय म्हणून. पण का? काय सहज मनीषा बहिणींच काय? ती का बोलणार? मनोजने तिच्या समोरच सांगितलं की आज तू इथेच राहायचं. पण का? सांगितलं ना तुला सहज. आईना विचारायला नको का? आईना काय विचारायचं, यापूर्वी नव्हतो का राहत मी इथे? नको राहू. नको रा. नको. ठीक आहे बाबा राहतो. मनोज मला खरं सांग. काय खरं सांगू? तिकडे गेली ठेवली होती मी. मग गेली कुठे? मला काय माहिती, मी शोधली ना तिकडे. खरंच शोधलीस की नुसतं नाटक करत होतास? काय म्हणायचंय तुला? मी फ्लॅट विकला असं वाटतंय का तुला? सांग ना, तसं वाटतंय का तुला? अगं महादेवनी मला पैसे देऊन टाकले, मग मी कशाला फ्लॅट विकेन? महादेवनी खरंच पैसे दिले तुला? वा, म्हणजे आता ही सुद्धा शंका आहे वाटतं तुझ्या मनात? मी कन्फर्म करू महादेवकडे. तुला जर संशय वाटत असेल ना तर तू जरूर कन्फर्म कर. मी एक कुलूप बदललं आणि नवीन कुलपाची किल्ली मिळत नाही याच्यावर ना तू एवढा टोकाचा विचार करशील असं वाटलं नव्हतं मला. काय म्हणते आई? पंडू, अरे किती दिवसांनी आलास? कसा आहेस? मी बरा आहे. तुमची तब्येत काय म्हणते? उत्तम. आणि आज विचारतोस काय रे, हॉस्पिटल मध्ये नाही आलास भेटायला मला? मला कुणी काही सांगितलं नाही, कुणी काही सांगत नाही, काय नाही. मी इथून गेलो काय तुम्ही सगळेच लोक विसरलात मला. अरे तुला कसं विसरू आम्ही. बर बिंदू भेटली? हो भेटली ना. सहजच आलास ना का काही? सहजच, रमेशने कोल्हापूरला पाठवलं होतं, म्हटलं रमेशलाही भेटून जावं. रमेशने तुला कोल्हापूरला पाठवलं होतं कशासाठी? पापडाची ऑर्डर आहे मोठी. अच्छा, मग मिळाली? मिळेल, म्हणजे आता मी कोटेशन दिलंय बघू. बरं, एवढ्या लांबून आलायस, रात्री जेवूनच जा बर का इथून. आई आज मी इथेच राहणार आहे. ते मनोजने नवीन कुलूप लावलाय फ्लॅटला, ते नव्या कुलपाची चावी त्याने कुठे ठेवली तेच आठवत नाही त्याला. कामात आहात का? नाही, बोल तू बोल. नाही नाही, मी नंतर बोलतो, उगाच कामात माझी अडचण नको, मी खालीच आहे. अरे चोनू बाबा, पालशे कलायचे आता तुमचं. ओ छान छान नाव द्यायचे तुम्हाला. पिल्लू रंजू बंडू आलाय खाली. हो बंडू आलाय, मग येईल वर भेटायला. हा म्हणूनच तो तुला भेटायला येण्याआधी मी आलोय. का? अगं रंजू, तुझ्या मनोज दादाला मी त्याच्या फ्लॅटचे पैसे मिळवून दिले बघ. हा तुमच्या मित्राकडून? तर झालंय असं की तो फ्लॅट काही विकला गेलेला नाहीये, पण माझ्या मित्रांनी तो फ्लॅट विकला जाईपर्यंत स्वतःच्या ताब्यात ठेवलाय. त्यांनी स्वतःच कुलूप लावलंय त्या फ्लॅटला, आणि हा बंडू जो आलाय ना तो त्या कुलपाची किल्ली मागायला आलाय. आता मनोज कुठून देणार किल्ली? बहुतेक लफडा होणार रंजू. बापरे, मनोजने फ्लॅट विकलाय हे कळणार सगळ्यांना. तर मी तुला हे सांगायला आलोय, नाही म्हणजे मनोजला मी समजवलेला आहेच, तो काही माझं नाव घेणार नाही की माझा सहभाग आहे तो फ्लॅट विकण्यात. पण हे तुला माहिती आहे, तू चुकूनही कुणासमोर बोलू नकोस. तो बंडू येईल त्याच्यासमोर तर अजिबात बोलू नकोस. आठवण करायला आलोय, लक्षात ठेव, चुकूनही. रंजूताई कशी आहेस? मी मजेत, तू कसा आहेस? फर्स्ट क्लास. झोपला नाही ना? काय ले, कोण आले? कोण आले? बंडू मामा. कोण आले? बंडू मामा ना. काय बंडू, आहेस ना थोडा वेळ? दोन तीन काम आहेत ती, जरा उरकून येतो. काय काय रे, काय घेणार आहेस? चहा घेशील? नको, घेतला आता. बिंदू बरोबर झालाय वाटत. काय रंजू ताई तू पण. बर याला जरा वेळ सांभाळतोस का? हो कोण आलं? बंडू मामा.
काय मोठं झालं आमच्याबरोबर खेळणार ना? कोणासारखं दिसतोय? गीता सारखा, कुमार सारखा? नाही ना, अगदी गीताच्या वळणावर गेलाय नाग, अगदी डेटो गीताच घेऊन आलाय. काय रे ना, आईच्यासारखं दिसतोय ना तू? आईच्यासारखं दिसतोय ना जो मुंजो मो. बंडू, बंडू, बंडू आलाय, माझ्याच खोलीत बसलाय, मला माहितीये. माझे वांदे झालेत रे. अरे तू किल्ली मागतोय, काय करू? कुठून देणार तू किल्ली? तुझ्याकडे आहेस कुठे? अरे हो, मी ते किल्ली सापडत नाही अशी थाप मारली त्याला. आता काय करणार? काय करणार? काय करणार? काय करणार? अरे तेच विचारतो मी, तेच विचारतो तुला, काय करणार? मनोज, माझ जर नाव याच्यात गोवलं गेलं तर तुझे 3 लाख डिपॉझिट माझ्याकडे, माहितीये ना? मला माहितीये, पण ते तुझं नाव कळलं तर. पण मुळात हा फ्लॅट विकला गेलाय हे कळू नये याच्यासाठी काहीतरी मदत कर ना मला. ए मनोज, आता काही सुचत नाहीये, सुचलं की सांग. काळजी करू नको रे, टेक केअर. अरे मेल्या कंबरड मोडलंच माझं. ऐकू, बरेच दिवसांनी घरी आल्यावर असंच होणार. असंच होणार म्हणजे तू काय मानणारच की काय मला? हो. मेलो, अरे माझी मान तुटली. बंडू मामा. हा बेटा. तू पूर्वी आमच्याकडे राहायचा तसं का नाही राहत आता? हो, इथेच राहणार. आमच्याशी खेळायला बोलायला कोणीच नसतं. म्हणजे सारखं घरात काही ना काहीतरी घडत असतं. कधी हिच्या आई बाबांचं भांडण, तर कधी माझ्या आई बाबांचं भांडण. सारखं तेच. आजीनी तर बाबांना ऑफिस मध्ये जायची परवानगीच दिली नव्हती. मला माहिती आहे. बंडू मामा, प्लीज इकडेच राहा. हो, आम्हाला कंटाळा आलाय, प्लीज. हो रे माझ्या बच्चू, माझ्या राजा, राह ना मी. काय मनीषा, हे काय करत बसलीस तू? बंडू आलाय ना, मग बिंदूला वेळ मिळेल नाही मिळेल. अग खरं ते बंडू कुलुपाचं काय म्हणत होता का? हा हा, अहो ते जुनं कुलूप खराब झालं म्हणून नवं कुलूप लावलं. आणि नव्या कुलुपाची किल्ली नेमकी कुठे ठेवली आहे ते मनोजला आठवत नाही. आई? नाही, मनोज फ्लॅट विकणार नाही. आणि कागदपत्र तर सगळे माझ्याच कपाटात आहेत ना, त्याला नाही हात लावणार. पप्पांचा पासपोर्ट सापडला, मला कोणीच कसं नाही सांगितलं. माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास नको. मी माझी कंप्लेंट मागे घेतली. मी बाईंना सांगतो, तुम्ही दोघं बाहेर थांबा. आला आला आला, शिवदासानी साहेब, नमस्कार. नमस्कार. झुले लाल भाई, झुले लाल. बसा बसा बाबा, बसा. बरं वाटलं बघा एकदम. मग बोला, तब्येत पाणी? आता माझ्या तब्येतीला काय धाड भरलंय, सोडा. पुढे बोला. आधी ठरल्याप्रमाणे बॉक्स 16 तारखेला तुम्हाला मिळते. किती? 4. ते शिंत्रे साहेब आम्हाला कधी भेटतील? 14 तारखेला. फिल्डिंग लावलंय? हो. 16 तारखेला साहेब बीजिंग मध्ये असणार आहेत. 2:30 त्यांचं फ्लाईट लँड होणार आहे. 2:31 पहिला ब्लास्ट झाला पाहिजे. 2:31 कप.
232 प्रभादेवी, 233 अंधेरी, 234 कुर्ला आणि 235 मुलुंड। पाच मिनिट का खेल है झूले लाल। मग काय सगळीकडे लालच लाल। मितालीनी कंप्लेंट मागे घेतली, याचा अर्थ काय आई? कंप्लेंट मागेच घ्यायची होती तर घरावर सर्च वॉरंट येण्यापर्यंत वेळ काय येऊ दिली तिने? खरं तर आज घरात जे काही झालं त्यावरून तिची बाजू आणखी मजबूत झाली आणि आता ती कंप्लेंट मागे घेते, म्हणजे घरातल्या सगळ्यांची मन जिंकायचा हा प्रयत्न नाहीये का? मलाही तसंच वाटतंय। वाटतंय ना, मग पुढे काय? मनीषा, मितालींनी कंप्लेंट मागे घेतलीये म्हणजे आता पोलीस सुधाकरचा शोध थांबवणार, मग इथे राहून काय करणार आहे ही? एक्झॅक्टली, सांगा तिला निघून जा म्हणून। अगं पण परंतु नको आता आई, खरंच सांगते मी तुम्हाला, खरं तर ती म्हणते तिचे पप्पा मिसिंग आहेत म्हणून आपण ते खरं धरून चाललोय, ते का हे सुद्धा मला कळत नाहीये। आणि आपल्या घरावर सर्च वॉरंट आलं याचं तिला इतकं वाईट वाटलं की तिने आता कंप्लेंट मागे घ्यावी, हे शक्य वाटतं तुम्हाला? मितालीची आपल्याशी एवढी अटॅचमेंट व्हावी की तिने पोलिसांना सांगावं की माझ्या पप्पांचा शोध घेणं थांबवा? पप्पांपेक्षा आपण जवळचे वाटायला लागलो तिला, नाही आई। हे बघ मनीषा, वडील मिसिंग आहेत असं निमित्त सांगून ती आपल्याकडे आली, असा हा आता दाखवून तिने आपल्या घरात प्रवेश मिळवला, नोकरी सुद्धा मिळवली, मग पासपोर्ट सापडला आणि आता जरा कुठे या शोधाला वेग येतोय तर तिने कंप्लेंटच मागे घेतली। एक्झॅक्टली, आहे ना गोंधळ आई? हे सगळं वेल प्लॅन्ड चाललंय। अगं पण हे सगळं कशासाठी? का हा ड्रामा? काय हेतू असेल याच्या मागे? त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? तुम्ही मितालीला ताबडतोब आपल्या घरातून हकलून द्या बास। तू म्हणतेस ते पटतंय मला मनीषा, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? हे जे काही सगळं चाललंय ना वेल प्लॅन्ड तुझ्या म्हणण्याप्रमाणे, हे करताय कोण? याच्या मागे हेतू काय असेल त्याचा, हे शोधून काढायला पाहिजे आधी। पुढे येणाऱ्या संकटाची ही जर नांदी असेल तर ते संकट कोणतं आहे, कशासाठी आहे, हे आपल्याला कळायला नको? माझे दीर सुधाकर देशपांडे मिसिंग आहेत अशी कंप्लेंट मीच लॉज करते। आई? हो मनीषा। नमस्कार मनीषा वहिनी, कसं काय? प्रयत्न चांगला होता पण यश नाही आलं, सो सॅड। यश आलं असत अहो, मोबाईलवरून तो नंबरच डिलीट नाही का करून टाकायचा, कुणालाही कळलं नसतं तुम्हीच फोन केला होतात म्हणून, सो सॅड। चुकलंच माझ, पण आता या मितालीलाच आपल्या घरातून डिलीट करते की नाही ते बघाच। याला म्हणतात खरी मनीषा, गिरी तो भी टांग उपर। कार्यक्रमात काय बदल होण्याचं शक्यता नाही की बराबर? 231 ते 235, 16 जानेवारी 2004। कॅश मी उद्या पाठवतो, तुम्ही चलो। अरे रे रे।
वीस तर बघलं बरं खिडकी बरं तिकडे चिंता करायचं काम नाही सोडा 2/31 ते 2/35 16 जानेवारी 2004 काम होणार जा तुम्ही हॅलो मिताली हॅलो रमेशजी कशी आहेस ठीक आहे नाही सहज चौकशी करायला म्हणून आलो होतो रमेशजी तुम्ही नेहमी म्हणता की मी तुझ्या बाजूने आय एम विथ यू मग काकूंच्या रूम मध्ये माझ्या पप्पांचा पासपोर्ट सापडला हे तुम्ही मला का नाही सांगितलं कारण अगं इन्स्पेक्टर साईनाथ कुमार राणेसाहेब जेव्हा सर्च वॉरंट घेऊन इथे आले तेव्हा आईंच्या खोलीची झडती घेताना तुझ्या पप्पांचा पासपोर्ट त्यांना सापडणार हे तुला माहितीच होत की मला कसं माहिती असणार अगं कारण तूच तर तिथे तुला फोन ठेवला होतास नाही का मी हो पण डोंट वरी डोंट वरी एट ऑल मी हे कुणा कुणाला सांगणार नाही आता तरी सांग तुझा इथे येण्याचा मूळ उद्देश काय तो सुद्धा मी कुणा कुणाला सांगणार नाही प्रॉमिस खरंच तुम्ही कुणाला काही सांगणार नाही नक्की हो नक्की मग माझा इथे येण्यामागचा उद्देश तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही हा सांग बघू पटकन रमेशजी खरं म्हणजे मी इथे आले ना ते फक्त माझ्या पप्पांना शोधायला ओ हे सुद्धा मी कुणा कुणाला सांगणार नाही मला वाटतं बंडू तू इथेच राहावस नाही नको असं कसं राहू मी असं कसं म्हणजे बरं नाही दिसत रे मनीषाचा काय प्रॉब्लेम आहे का मी बोलतो ना तिच्याशी नाही नको मग काय झालं मी तुझ्या फ्लॅट वर राहिल्यामुळे तुझ्या फ्लॅटची दुर्दशा होणार आहे का असं म्हटलंय का मी हा मग बरं आहे ना मी आहे तिथे अरे पण मला असं वाटतं ना तू इथे राहावस अरे चांगलं तुझं आणि बिंदूचं लग्न ठरलं होतं गीताच्या मृत्यूमुळे ते लांबणीवर पडलं त्या बिंदूचा जरा विचार कर तू इथे राहिलास तर तिला बरं वाटेल कर सांगू का मी इथे राहिलो तर बिंदूला सुद्धा आवडणार बघ बाबा मी तुला ऑफर दिली ती ऑफर घ्यायची की नाही ते तू ठरव शेवटी तू आणि तुझं नशीब एकदम माझ्या नशिबावर का घसरला कोण असेल ते साल माझ्या घराकडे येण्याचा हिम्मत करताय सगळी मला कोण होता सटकला भाई तो बहुतेक तोच होता तोच म्हणजे कुमार हो भाई सोळी मगना कुमार